रसिका हो नमस्कार, मी निमिषा वालावलकर आणि मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। रसिका हो, व्यवसाय करणं किंवा बिझनेसमन होणं हे खरं सांगायला गेलं तर अजिबात सोपी गोष्ट नाहीये, कारण आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा सामाजिक दृष्ट्या म्हणा सगळ्याच गोष्टीचा ताळमेळ राहणं हे खूप महत्वाचं असतं। नक्कीच, आणि ते राहिलं तर अनेक गोष्टी घडू शकतात आणि काही बिघडूही शकतात। पण आज असं व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे ज्यांनी हा ताळमेळ राखलेला आहे, म्हणजे व्यवसायातला जो बॅलन्स म्हणतो आपण तो त्यांनी राखलेला आहे। आणि अगदी प्रवासाची सुरुवात नेहमीच प्रत्येकाची खडतर होते, अशा खडतर प्रवासातनं म्हणजे केवळ अगदी 5,000 रुपये पासून त्यांनी हळूहळू यश संपादन केलेलं आहे आणि आज एक यशस्वी उद्योजक म्हणून आपल्यासोबत ते उपस्थित आहेत। चला तर स्वागत करूया अतिशय धडाडीचे उद्योजक एमईपीएल स्काय इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे कंपनीचे सर्वे सर्वा आणि एक मराठमोळं नाव म्हणजेच सुधीर म्हात्रे सर यांचं। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं। कसे आहात? आणि झेंडा मराठीचा हा जो प्रकल्प आहे जो मराठी भाषेसाठी मराठी शाळांसाठी कार्यरत आहे त्या प्रकल्पाचा भाग होण्यास तुम्हाला कसं वाटतं? फार आनंद वाटतोय आणि एक नवीन आणि एक चांगला उपक्रम तुम्ही घेत आहात त्याच्याबद्दल तुमचे अभिनंदन। सर, तुम्ही आताच मी म्हटलं तसं आपण आधी बोलत होतो अगदी 5,000 पासून तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायाला सुरुवात केली, तर त्यावेळी तुमच्या मनात एक व्यवसाय किंवा उद्योजक व्हायचं असं काही तुम्ही ठरवलं होतं का? की म्हणजे नोकरी करत असताना काही विचार असा मनात होता की आपण मराठी उद्योजक व्हायलाच पाहिजे असं काही ठरवलं होतं? नाही, बघा ज्या वेळेला व्यवसायाची सुरुवात माझ्या वडिलांची आणि माझ्या काकांची खूप इच्छा होती, ते दोघेही रेल्वेमध्ये मोटरमन होते, पण तरी वेळ काढून ते पार्ट टाइम मध्ये व्यवसाय करायचा त्यांनी प्रयत्न केला। काही यश आलं काही यश नाही आलं, पण एक व्यवसाय करायचाच हे मनामध्ये अगदी ठाम होत। त्यानुसार पहिल्यांदाच माझ्या मोठ्या भावांनी एक रेस्टॉरंट चालू केलं चेंबूर मुंबईमध्ये आणि ते आधीही रेस्टॉरंट चालू आहे आणि मी नोकरी केली सुरुवातीला। माझं एकच सांगणं आहे प्रत्येक उद्योजकांना, म्हणजे होणाऱ्या उद्योजकांना, की तुम्ही घरी पैसे आहेत किंवा कोणी सांगितलं म्हणून उद्योगाची सुरुवात करू नका। कमीत कमी 5 वर्ष ज्या व्यवसायामध्ये तुम्हाला काम करायचं आहे त्या व्यवसायात कमीत कमी 5 वर्ष काम करा, त्याच्या उद्योजकात म्हणजे त्या धंद्यातले खास खळगे माहीत करून घ्या, पूर्ण मार्केटचं स्टडी करा, स्वॉट अनालिसिस आपण म्हणतो, काही त्याच्यात कुठे नुकसान होऊ शकतं, कुठे स्ट्रेंथ आहे, कुठे विकनेस आहे, कुठे रिस्क आहे, त्याची अनालिसिस प्रॉपर करा, त्याच्याशिवाय व्यवसायात उतरू नका। हे माझं म्हणजे ब्रीदवाक्य आहे, नाही म्हणजे माझा सल्ला आहे, ब्रीदवाक्य म्हणजे माझा सल्ला आहे। सर, तुमचं मराठी भाषेतून आपल्या मराठी शाळेतून तुम्ही शिकलात तर आणि जेव्हा तुम्ही हा व्यवसाय सुरू केलात की आपल्याला व्यवसाय करायचा, तर त्या अख्ख्या प्रवासामध्ये कधीतरी सकारात्मक कधीतरी नकारात्मक अनुभव आले असतील, काय आज आठवणी आहेत तुम्हाला? बघा, मराठी भाषेत माझं शिक्षण मराठी भाषेत झालं, कुमुद विद्या मंदिर गोंडी चेंबूर मधली शाळा। बिलकुल प्रॉब्लेम आले नाही असं सांगणं म्हणजे थोडस चुकीचं होईल, प्रॉब्लेम आले, पण ज्यावेळेला मी परदेशात गेलो खास करून जपान आणि चायना, त्यावेळेला लक्षात आलं की इंग्रजी हा काही बॅरियर होत नाही, कारण जपानमध्ये कोणीही इंग्लिश बोलत नाही, प्रत्येक जण जपानी भाषेत मातृभाषेत शिकतो, मातृभाषेत व्यवसाय करतो। आपल्याशी व्यवसाय करण्यासाठी त्यांचे काही ट्रेंड लोक असतात, ज्यांना म्हणजे 10 जणांची टीम असेल तर दोघांना इंग्लिश बोलता येतं, बाकी सगळे जपानीज भाषेमध्येच बोलतात, ट्रान्सलेटर वापरतात आणि आजच्या युगामध्ये तुमच्या मोबाईलमध्ये लाईव्ह ट्रान्सलेशनची सोय आहे, तर भाषेचं काही अडचण येईल असं काही वाटत नाही। जपान, चायना, फ्रान्स, जर्मनी किंवा कुठलेही युरोपियन देश, अगदी मोजके देश इंग्लिश बोलतात, बाकी सगळे देश, हॉलंडला गेलं तर डच लँग्वेज मध्ये भाषा बोलतात ते, तुम्ही जर्मनी गेलं तर जर्मन भाषेत बोलतात, या भाषांमध्ये स्वीडन स्वीडिश भाषेत बोलतात, म्हणजे इंग्लिश यायलाच पाहिजे असं काही नाही, आलं तर ऍडेड ऍडव्हान्टेज आहे। तर तुम्ही मराठी भाषेत शिकू शकता आणि इंग्लिशमध्ये प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करू शकता, म्हणजे याच्यात बॅलन्स ठेवला तर चांगलं होईल असं माझं मत आहे।
बऱ्याच जणांचा एक न्यूनगंड असतो की मराठी शाळेत गेल्यावर आपण ग्लोबली तेवढं क्वालिफाय होऊ शकणार नाही. पालकांचं जास्ती करून हे महत्वाचं एक आता सध्याच्या युगामध्ये आताच्या ट्रेंडमध्ये मी म्हणेन मराठी शाळेत शिकणं म्हणजे ते कमी दर्जाचं आणि इंग्लिश मिडियममध्ये शिकणार तर ते जास्ती दर्जाचं असं काही भेदभाव आपल्या हल्ली. कारण मला वाटतं मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी म्हणून आजकाल इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्येच मुलांना पालक घालतात तर काय म्हणून. म्हणजे हा ट्रेंड तर झालाय याच्यात काही म्हणजे आणि संपूर्ण आपली सिस्टम इंग्लिशनी प्रभावित केलेली आहे. जर तुम्ही जपान किंवा चायनामध्ये बघितलं तर तसं नाहीये. मग आता जो ट्रेंड आहे तो एक फॅमिली वळवू शकत नाही. मग जमाने के साथ चलो असं म्हणून तुम्हाला करावं लागतं. पण त्याच्यातही सुवर्णमध्ये असं काढलं पाहिजे की काही विषय मराठीमध्ये शिकवले आणि सायन्स आणि मॅथमॅटिक्स हे जे विषय आहेत हे जे इंग्लिशमध्ये शिकवले तर म्हणजे कॉम्बिनेशन बहुतेक खूप शाळांमध्ये आहे तसं ते केलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्याच्यात मराठी म्हणजे सगळ्यांचं जगातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की मातृभाषेत जर शिकलेत तुम्ही तर तुमचं आकलन शक्ती जास्त होते किंवा तुम्हाला चांगला विषय समजतो. आणि हे पॉईंट प्रूव्ह एवढं नाही होतं की आज जपान जर्मनी आणि चायना हे जगात सगळ्यात प्रगत देश आहे आणि ते इंग्लिशमध्ये शिकत नाही. याचाच अर्थ इंग्लिशमुळेच प्रगती होते अशातला काही भाग नाही आहे. तर तुम्ही इंग्लिश आणि तुमची मातृभाषा या दोघांचा जर सांगड घातली तर ते चांगलं होईल. सध्याच्या मराठी शाळा किंवा एकंदरीतच जे शिक्षक मराठी भाषा जी शिकवतात किंवा विद्यार्जन जे केलं जातं त्याबद्दल तुमचं काय मत आहे? काही परिवर्तन घडवून आणणं अपेक्षित आहे का? मी शिक्षणाशी जास्त संबंधित नाही. माझा संबंध जास्त व्यवसायाशी आहे. या विषयावर मी काही जास्त भाष्य करू शकेन असं मला वाटत नाही. जेव्हा तुम्ही शाळेत शिकणार नंतर कॉलेजमध्ये गेलात महाविद्यालयात प्रशिक्षण घेतलं नंतर हा जो तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचा सगळा शिक्षण घेतलेला आहे ते सुद्धा तुम्ही इंग्रजी भाषेमधून घेतलं तेव्हा कुठे मराठीचा तुम्हाला उपयोग झाला आणि उद्योग समजून घेताना आणि तो प्रत्यक्षात कृतीमध्ये करताना मराठीचा कितपत उपयोग झाला? नाही, मी सेंट झेवियर कॉलेजमधनं इलेक्ट्रॉनिक्सचा डिप्लोमा केला. आता पूर्ण मराठी मीडियम मधन कॉन्व्हेंट मध्ये सेंट झेवियर मधले शिपाई पण इंग्लिश बोलतात तर एक पहिले 2-3 महिने त्रास झाला. पण वर्षाच्या शेवटी मी मेरिट लिस्ट मध्ये होतो. म्हणजे इंग्रजीने काय माझं फार मोठं नुकसान झालं अशातला काही भाग नाही. बोलताना कॉन्फिडन्स थोडासा कमी राहतो पण लिहिताना आपल्याला काही एवढं प्रॉब्लेम येत नाही. आणि नंतर थोड्या दिवसांनी ती सवय झाली आणि ती अडचण सॉल्व्ह झाली. म्हणजे फार अडला अशातला भाग नाही. आणि व्यवसाय करताना म्हणजे जी कृती असते जी इलेक्ट्रॉनिक्सची जोडणी म्हणा किंवा जे सगळं स्पेअर पार्ट मिळवणं म्हणा तर त्याच्यामध्ये कसा तुम्ही अभ्यास केला? व्यवसायामध्ये इंग्लिश मधून काही अडत नाही. व्यवसायामध्ये तुम्ही चांगलं प्रोडक्ट स्वस्त माल चांगली सर्व्हिस तुम्ही कुठल्याही भाषेत दिली तरी गेला. आज चायना त्यांची भाषा कोणालाच समजत नाही पण सर्व लोक चायनात जातात आणि धंदा करतात कारण त्यांचं प्रोडक्ट स्वस्त आहे त्यांचं प्रोडक्ट चांगलं आहे त्यांची सर्व्हिस चांगली आहे. मग तिथे लँग्वेजची बॅरियर येत नाही. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेला खुणांनी एकमेकांना समजून व्यवसाय करू शकता. तर जर तुम्हाला ती भाषा येत असेल तर तुम्हाला फायदा नक्की होईल. पण येत नाही म्हणून तुमचं काम अडणार नाही. तुम्हाला थोडीशी जास्त एफर्ट टाकायला लागतील मेहनत जास्त करावी लागेल बाकी काही नाही. आज मराठी शाळांमध्ये किंवा मातृभाषेतून जे विद्यार्थी होतकरू विद्यार्थी शिकत आहेत आणि ज्यांना पुढे जाऊन व्यवसाय करायचा बिझनेसमन व्हायचंय तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? बघा, मातृभाषेतन शिक्षण घेऊन जे काय आपलं शिक्षण घ्यायचं आहे आता बेसिक तुमचं 10वीपर्यंत मातृभाषेत आहे आणि त्याच्या पुढचं कॉलेजचं शिक्षण बहुतेक इंग्लिशमध्येच आहे. याच्यात काय तुम्ही चेंज करू शकाल अशातला काय भाग नाही. त्याच्या पुढचं जे पोस्ट ग्रॅज्युएशन हे सर्व इंग्लिशमध्येच आहे. मग त्यावेळेला तुम्हाला इंग्लिशची सवय होते आणि इंग्लिशशी तुमचा संबंध येतो आणि जेव्हा टेक्निकल लँग्वेज असतात ना त्याच्यात टेक्निकल टर्म जास्त असतात
म्हणजे मी टेक्निकल बद्दल बोलतोय, मी दुसऱ्या व्यवसायाबद्दल जास्त सांगू शकणार. टेक्निकल टर्म सगळ्या इंग्लिश मध्येच असतात आणि त्याच्या वापरामध्ये नंतर काही अडचण येत नाही. म्हणजे तुम्ही मराठीत नाही शिकला म्हणून तुमचा टीव्ही कोण घेणार नाही आणि इंग्लिश मधनं घेतलं म्हणून जास्त पैसे देऊन घेईल अशातला काही भाग नाही. मग त्या बाबतीत कुठलाही न्यूनगंड बाळगायची गरज नाही, तुम्ही व्यवसाय चांगला करू शकता. नक्कीच. एक छोटीशी प्रेक्षक विश्रांती घेऊया आणि सुधीर म्हात्रे सर यांच्याबरोबर आपल्या ह्या चर्चा, आपली ही चर्चा अशी सुरू ठेवूया. एक छोटीशी विश्रांती घेऊया. तुम्ही पाहत रहा झेंडा मराठीचा. विश्रांती अंत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज झेंडा मराठीचा या कार्यक्रमात आपण MEPL स्काय इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे कंपनीचे सर्वेसर्वा श्रीयुत सुधीर म्हात्रे सर यांच्याशी संवाद साधतोय. सर, आता मला असं विचारायला आवडेल की मराठी उद्योजक म्हटल्यावर अगदी बोटावर मोजावी एवढी नावं आहेत. म्हणजे आपण किर्लोस्कर घेऊया, आत्ताच्या काळातले पितांबरीचे प्रभुदेसाई घेऊया, किंवा विकोचे आपले पेंढारकर घेऊया, असे अगदी चार पाच म्हणू तशी नावं आहेत. तर मराठी उद्योजक कमी का असा मला तुम्हाला विषय मांडायचा आहे, किंवा इतर समाजाचे म्हणजे गुजराती म्हणा, पंजाबी म्हणा, सिंधी म्हणा, हे व्यावसायिक जास्ती आहेत. आपल्या महाराष्ट्रात येऊन हे लोक स्थिरस्थावर झाले, त्यांनी मोठे उद्योजक झाले आणि आपण मराठी माणूस मागे पडलो, ह्या मागे काय भूमिका तुम्हाला वाटते? पहिलं सगळ्यात महत्वाचं मुद्दा, ज्यांनी घर सोडून गेला त्याची प्रगती झाली. अच्छा. एकदा घर सोडून गेला, बाहेर गेला की तुम्हाला फक्त हेच करायचं आहे की मला पैसा कमवायचा आहे, मला टिकून राहायचं आहे. म्हणजे घर सोडून गेला म्हणजे त्याला खूप काहीतरी अडचण असेल म्हणून त्यांनी केलं. बरोबर. आता राजस्थान मधलं पण एक पर्टिक्युलर गाव आहे, त्या गावामध्ये बिलकुल पाणी नाही, बिलकुल शेती होत नाही. आज भारतातले पहिल्या 100 मधले 25 लोक त्या एका छोट्याशा 3000 वस्तीच्या गावातले आहेत ते. कारण तिथे जराही म्हणजे पूर्ण प्रतिकूल परिस्थिती होती. मग घरातनं बाहेर लोटा घेऊन बाहेर पडले, मग त्यांना काहीतरी करून दाखवायचं आणि काहीतरी करायचं आहे. आपल्याकडे म्हणजे ओव्हरऑल परिस्थिती चांगली होती. जी आपल्या फॅमिली बाहेर गेल्या, भारतातनं बाहेर घेतल्या, ज्या अमेरिकेत गेल्या किंवा परदेशात गेल्या, आपले धनंजय दातार बघा, दुबईमध्ये गेले छोटे आणि आज मोठा व्यवसाय केला त्यांनी. असे परदेशात खूप लोक आपले आहेत की ज्यांनी परदेशात जाऊन चांगला व्यवसाय केला. पहिला आपल्याला घरातनं बाहेर पडायला लागेल, तरच आपली प्रगती होईल. एक नाही तर बाकी घर ज्या ग्रामीण भागातल्या किंवा शहरातल्या जत्रेला गेलो, नातेवाईकाकडे गेलो किंवा जसं अनप्रोडक्टिव्ह गोष्टीमध्ये तुमचा बराच वेळ जाईल. जे बाहेर गेल्या तो होत नाही. एक दुसरे आपल्याला परंपरेने आपण व्यावसायिक नव्हतो, नोकरदार नाही. नोकरदारच्या पूर्वी अगोदर बघितलं आपण राज्य करते हो, जवळपास पाहून भारतावर राज्य केलं. पण ते राज्य करत असताना व्यापार करण्यासाठी पण तेव्हाही गुजराती मारवाडीच होते, आपण नव्हतो. तर पारंपरिक आपण व्यापारी नाही. पण आता जी नवीन जनरेशन आहे, नोकरी मिळत नाही म्हणून आता तुम्हाला म्हणून व्यवसायात आलेले आहेत. सॉफ्टवेअरमध्ये खूप मराठी लोक आहेत, सर्व्हिसेसमध्ये खूप मोठे व्यावसायिक आहेत. तर नाही असं नाही, पूर्वीपेक्षा प्रमाण वाढलेलं आहे, पण अजून वाढवायची गरज आहे. आज आपल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा व्यवसाय म्हणून उदयाला आलेल्या आहेत बऱ्याचशा. तर आपली मराठी शाळा किंवा भाषा किंवा ही सगळी संस्कृती आहे ती जतन व्हावी म्हणून काही जाणत्या लोकांनी काय नाविन्यता जे मराठी शाळा व्यवसाय म्हणून सुरू करायला हव्यात का असं वाटतं का, आणि काय नाविन्यता आणायला पाहिजे? कुठलीही संस्था व्यवसाय म्हणूनच चालवायला पाहिजे, नाहीतर ती जास्त दिवस चालणार नाही. भावनेच्या आहारी जाऊन व्यवसाय म्हणजे कुठलेही व्यवहार चालत नाही, प्रॅक्टिकलच होणार नाही ते. म्हणून मराठी शाळा पण जे त्याच्यात इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे, चांगले क्लासरूम. जी आता ही ज्या शाळेत आपण बसलो यांनी 4 वर्षापूर्वी स्मार्ट बोर्ड लावला. अशा वस्तीमध्ये स्मार्ट बोर्ड जेव्हा मोठ्या मोठ्या शाळांमध्ये नव्हते त्यावेळेला या शाळेच्या संस्थेचा भाऊ कोरगावकरांनी इथे स्मार्ट बोर्ड लावला. तर हे नाविन्य आणलं तर शाळेत विद्यार्थी पण वाढतील. नवीन टेक्नॉलॉजी आणली, ऑनलाईन एज्युकेशन केलं तर आपोआप व्यवसाय वाढेल. म्हणजे व्यवसाय म्हणून बघितलं तरी व्यवसाय सुद्धा वाढेल. आणि शाळेकडे व्यावसायिक दृष्टिकोन फक्त शिक्षण न बघता
थोडा व्यावसायिक दृष्टिकोनाने बघितलं, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, नवीन टेक्नॉलॉजी आणली पाहिजे, तर शाळा तग धरतील, वाढतील. सर आणखी एक प्रश्न उपस्थित होतो, म्हणजे तो क्लायंट्स मिळवण्याचा, म्हणजे एमईपीएल चं तुम्ही उदाहरण घ्या, म्हणजे तुम्ही अगदी व्हीसीआर पासनाचा जमाना पाहिला असेल, पूर्वी कॅसेट्स होत्या, मग सीडी आल्या, सीडी नंतर आता सीडी पण कालबाह्य झालेल्या आहेत, आपण पेनड्राईव्ह घेऊन सगळीकडे फिरत असतो. तर हा जो इलेक्ट्रॉनिक्सचा बदल तुम्ही पाहिलेला आहे, तर तसे क्लायंट सुद्धा आपल्याकडे मराठी उद्योजकाकडे पटकन येत नाहीत असा थोडस होतं, किंवा तो कितपत आपल्याकडे पूर्वी केबलवाला असायचा एका घरात, की हा ठरलेला केबलवाला असायचा, मग तो मराठी कमी असायचे त्या क्षेत्रामध्ये, आणि तुम्ही त्या क्षेत्रातून पुढे आलेला आहात, तर तुमचा कसा अनुभव होता त्याविषयी जाणून घ्यायचे, कस्टमर्स तुमचे कसे होते? बघा, आम्ही सुरुवातीपासून स्वतः टेक्निकल असल्यामुळे आणि मी सोनी सारख्या कंपनीत काम केल्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी, नाविन्यपूर्ण गोष्टी याच्याकडे आमचं नेहमी भर राहील. अजून एक मी सल्ला देईन त्यांना की तुम्ही एक्झिबिशन अटेंड केली पाहिजे. मी जगभरातले सगळे एक्झिबिशन अटेंड करतो. आता आमचं प्रोडक्ट का लोकांनी घ्यावं त्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. आज डॉल्बी डीटीएस, आजही डॉल्बी डीटीएस वापरत आहे. डॉल्बी डीटीएसचे होम थिएटर आम्ही 2001 साली लॉन्च केले आणि आजही डॉल्बी डीटीएसच्या पुढे गाडी गेलेली नाही. इंडक्शन कुकर, आता घरोघरी इंडक्शन कुकर आहेत. हे इंडक्शन कुकर आम्ही 2003 साली लॉन्च केले. एफएम रेडिओ तो पण आम्ही भारतात सर्वात पूर्वी आम्ही लॉन्च केलेला आहे. डीव्हीडी मध्ये पण DIVX म्हणून एक टेक्नॉलॉजी होती, म्हणजे एका डिस्क मध्ये 6 पिक्चर, ते आम्ही आणलेले. असे बरेच नाविन्यपूर्ण. आता स्मार्ट बोर्ड आम्ही 2015 साली मार्केटमध्ये आणला, ज्या वेळेला इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये पण कोणाला स्मार्ट बोर्ड, टच स्क्रीन हे विषय माहीत नव्हते, तर आम्ही त्यावेळेला आणले. आता एलईडी सिनेमा, आता सर्व सिनेमा प्रोजेक्टर मध्ये आहेत, पण आम्ही प्रयत्न करतो की हे सिनेमा चेंज करून पूर्ण एलईडी स्क्रीन मध्ये आणायचे. मोठा खर्च आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे, पण यश मिळेल त्याच्यात. तर नवीन टेक्नॉलॉजी आणली, थोडासा रेझिस्टन्स होतो, थोडा त्रास होतो, इन्व्हेस्टमेंट थोडी जास्त करावी लागते, पण फळ नक्की मिळते. तुमच्याकडे कस्टमर स्वतःहून येतात? कस्टमर स्वतःहून येतात किंवा एकदम नवीन टेक्नॉलॉजी असेल तर आपल्याला जाऊन समजवून सांगायला लागतं. होम थिएटर हा विषय समजवताना खूप त्रास झाला, पण जेव्हा आम्ही डेमो दाखवला त्यांना आणि जेव्हा त्यांना सगळं करून दाखवलं तेव्हा त्यांना त्याचं महत्व पटलं. आणि त्यावेळेला आम्ही 20,000 रुपये मध्ये विकत होतो. आज 20-22 वर्षापूर्वी जो 2,000 रुपये म्युझिक साठी खर्च करणाऱ्या लोकांना 20,000 रुपये खर्च करायला लावणं थोडं कठीण होतं, पण लोकांनी खर्च केले. आणि निमिषा आपल्या घरात आहे का, म्हणजे मध्यमवर्गीय घरात कसं खर्चिक बाब असली की आपल्याला थोडं दडपण असतं, कारण आपलं एक महिन्याचं बजेट असतं की त्या त्या गोष्टी त्याच्या बजेटमध्ये झाल्या पाहिजेत. मग आपण होम थिएटर म्हटलं की ते धनाट्य लोकांच्या वस्तू असं आपल्याकडे होतं. नाही, त्याच्यासाठी आम्ही 20,000 आमचं टॉप एंड मॉडेल होतं 20,000 आणि लोअर एंड मध्ये आम्ही 3,000 रुपयापासून सुरुवात केली. तर लोअर सेगमेंट, मिडल सेगमेंट आणि हाय एंड असे तिन्ही कॅटेगरीमध्ये आम्ही प्रोडक्ट, कुठलेही प्रोडक्ट आम्ही आणतो तर शक्यतो समाजातल्या आमचे जे प्रोडक्ट घेतात ते साधारण मिडिल क्लास आणि लोअर मिडिल क्लास मिडिल घेतात त्यांना, तर आम्ही त्या सेगमेंटला लक्षात घेऊनच आम्ही प्रोडक्ट लॉन्च करतो. ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्या एक काय पैलू असायला पाहिजेत किंवा काय USP असं काही असायला पाहिजे? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे व्यवसाय करायचा असेल तर त्या व्यवसायाचं संपूर्ण माहिती घ्या, सखोल ज्ञान पाहिजे आणि कधीही मॅन्युफॅक्चरिंग पहिले चालू करू नका. उत्पादन पहिलं आणि विक्री नंतर असं नाही. पहिले तुम्ही दुसऱ्या कोणाकडनं तरी प्रोडक्ट विकत घ्या, ते विकत घेतलेले प्रोडक्ट तुम्ही मार्केटला विकू शकता का? प्रॉफिट कमी होईल, काही हरकत नाही. तुमची लायबिलिटी काय नाही. बनवलं 5 पीस 10 पीस घेतले, विकले, परत 5 घेतले 10 पीस घेतले, विकले, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करायला गेलं तुम्हाला मिनिमम 500 किंवा 1,000 बनवायला लागतील, आणि विकलं नाही गेलं तर लोक तुम्हाला खातील. म्हणजे लक्षात आलं त्यांच्या की याच्याकडे आता नवीन आहे आणि कस्टमर नाही तर तुम्हाला जगून नाही दिलं. म्हणून पहिलं विक्री आणि मग मॅन्युफॅक्चरिंग, हा बेसिक रूल लक्षात ठेवा.
जाता आता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला सर विचारू इच्छिते, तो म्हणजे आता फॉरेन मध्ये म्हणजे फॉरेन कंट्री मध्ये तुम्ही स्वतः ट्रॅव्हल करता, तुमचा माल जो आहे किंवा जो मॅन्युफॅक्चरिंगचा आपल्याला विषय बोललो तो सगळा तुमचा माल जो आहे तो एक्सपोर्ट जपान चायना या इतर देशांमध्ये होतो, तर त्या आता आपण शाळेच्या कॅम्पसमध्ये बसलेला आहोत, तर आता इथल्या शाळांनी सुद्धा सगळं थोडं डिजिटल इंडिया आपण म्हणतो, तर इथेही शाळांमध्ये मराठी शाळांमध्ये सुधारणा व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं का ते विचारायचंय. आणि फॉरेनच्या शिक्षण सगळ्या क्षेत्रामध्ये जो डिजिटलचा जास्तीत जास्त वापर होतो तो आपल्या शाळांमध्ये देखील होणं गरजेचं आहे का असं तुम्हाला काय वाटतंय? नक्की करायला पाहिजे. आता उदाहरण गरुडाबद्दल माहिती सांगतो आपण की गरुडा पक्षी आहे, मोठा असतो. जर त्याचं जर तुम्ही व्हिडिओ शूटिंग दाखवलं, व्हिडिओ दाखवला की गरुड किती मोठा, किती त्याचा पंख किती मोठा आणि तो एखाद्या प्राण्याला उचलून घेऊन जातो, हे प्रत्यक्ष बघणं आणि पुस्तकातलं लिहिलेलं वाचणं याच्यात जमीन आसमानचा फरक. मोठा म्हणजे किती मोठा, आता रायगड चढायला खूप अवघड आहे असं बोलणं आणि रायगडचा व्हिडिओ शूटिंग दाखवणं जमीन आसमानाचा फरक आहे, म्हणजे लोकांची कन्सेप्ट मुलांची कन्सेप्ट चेंज होऊन जाईल. म्हणून तुम्ही टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. अजून एक मोठा मुद्दा, आज शाळांमध्ये 45 मिनिटाचा किंवा 1 तासाचा वर्ग असेल तर टीचर येऊन 30 मिनिटं फळ्यावर लिहिते, 50 मुलं ते कॉपी करतात, म्हणजे हा प्रोडक्टिव्ह नाहीये, शिकवणं नाहीये, ते वेस्ट ऑफ टाइम आहे. तेच जर तुम्ही डिजिटल कंटेंट असेल, ती आली आपली USB लावलं, पेनड्राईव्ह लावलं, तिने स्क्रीनवर आलं, सेंड टू ऑल केलं सगळ्या मुलांच्या व्हॉट्सअपवर, ईमेलवर किंवा दुसऱ्या QR कोडनी त्यांना ट्रान्सफर झालं त्यांच्या टॅबवर, तर लिहिण्याचा टाईम गेला, मग राहिलेले ते सर्व वेळ ते 40-45 मिनिटं विषय समजवण्यामध्ये जर दिला तर मुलांची लेवल जी आहे वैचारिक क्षमता खूपच वाढेल त्याची आणि त्याचा फायदा होईल. आणि बरं, हेच एकदा कंटेंट तुम्ही बनवलं की मल्टिपल दरवेळेला लिहायची गरज नाही, फक्त रिपीटच करायचे, ते पुढच्या बॅच मध्ये पण ते काम आलेल. तेच जे शिकवलेलं विद्यार्थी घरी जाऊन परत व्हिडिओ बघू शकतात, मग त्यांना सोपं पडेल त्यांच्यासाठी रिव्हिजन करायला. म्हणून टेक्नॉलॉजीचा वापर आणि हे जगभर चाललंय तर आपण त्याला फॉलो करायला पाहिजे, आणि विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता खूप वाढेल आणि एक्झाम्स पण त्या दृष्टीने देता येतात, एक्झाम पण ऑनलाईन करता येतील तुम्हाला. आणि आमच्याकडे एज्युकेशनचं सॉफ्टवेअर पण आम्ही बनवलेलं आहे, ई लर्न म्हणून सॉफ्टवेअर आहे आमचं, त्याच्यामध्ये तुम्ही कंटेंट मॅनेजमेंट, कंटेंट डिलिव्हरी, त्याच्यानंतर ERP आहे फंक्शन, त्याच्यात ऑनलाईन एक्झाम घेऊ शकता, टीचर असेसमेंट, स्टुडंट असेसमेंट, स्कूल असेसमेंट, सगळे पॅरामीटर आम्ही त्याच्यात टाकले. हे सॉफ्टवेअर पण आम्ही लर्निंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर बनवलेलं आहे, आमचं स्वतःचं सॉफ्टवेअर आहे त्याचं. नक्कीच खूप बहुमोलाचं मार्गदर्शन तुम्ही आज आम्हाला दिलं आणि नक्कीच झेंडा मराठीचा हा जो आम्ही वसा घेतलेला आहे तो तुम्ही अगदी सार्थ ठरवत आहात, आम्हाला अभिमान आहे तुमच्या सर्व कार्याचा. आणि नक्कीच एक उद्योजक बनण्यासाठी जी मुलांना तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे तेही बहुमोलाचं आहे. नक्कीच प्रेक्षक हो, तुम्हाला आमचा हा कार्यक्रम आवडला असेल. आज झेंडा मराठीचा या कार्यक्रमात MEPL स्काय इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा म्हणजे CEO श्री सुधीर म्हात्रे सर उपस्थित होते. सर, झेंडा मराठीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. नमस्कार. आणि मी निमिषासह आपली रजा घेते. धन्यवाद. आमचा आचार्य.